ओम नमो नारायणा। श्री कृष्ण जन्माष्टमी, भगवान श्री कृष्णांच्या जन्माचा दिवस। मित्रांनो, तंत्र शास्त्रानुसार चार रात्री अशा आहेत की ज्या कोणतीही सिद्धी प्राप्त करण्यासाठी किंवा धन प्राप्त करण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात। या चार रात्री म्हणजे कालरात्री, अहोरात्री, दारुण रात्री आणि मोहरात्री। मित्रांनो, कालरात्री म्हणजे नरक चतुर्दशी किंवा दीपावलीची रात्र, अहोरात्री म्हणजे शिवरात्र, दारुण रात्री म्हणजे होळीची रात्र, तर मोहरात्री म्हणजे जन्माष्टमीची रात्र, म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा ज्या रात्री जन्म झाला होता ती रात्र। मित्रांनो, जन्माष्टमीच्या दिवशी 11 उपाय आपण करू शकता। हे 11 उपाय तुम्हाला ज्या समस्या आहेत त्या समस्यांना अनुसरून आपण करू शकता। मित्रांनो, पहिला उपाय जाणून घेण्यापूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की आपण जर अजूनही आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन अवश्य दाबा। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओज बनवण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते। मित्रांनो, जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करावयाचा पहिला उपाय हा धनप्राप्तीसाठी आहे। ज्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या आहेत, पैशांची तंगी आहे किंवा पैसा येत नाहीये, अशा लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आदी कार्य आटोपावीत आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णांना पिवळ्या रंगाच्या फुलांची माळा अर्पण करावी। त्यांच्या गळ्यामध्ये ही पिवळ्या रंगांची माळा आपण घालावी। मित्रांनो, असं केल्याने भगवान श्रीकृष्णांची असीम कृपा बरसते, कारण श्रीकृष्णांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे। आर्थिक संकट दूर करण्यासोबतच आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात धनलाभाचे योग निर्माण करणारा असा हा छोटासा ज्योतिष उपाय आहे। मित्रांनो, हे उपाय दिसायला अत्यंत साधे सोपे आणि छोटे वाटतात, मात्र हे उपाय करून पहा, यांचा प्रभाव आपणास तात्काळ जाणवेल। मित्रांनो, जो दुसरा उपाय आहे तो सुद्धा धनप्राप्तीसाठी आहे। भगवान श्रीकृष्णांना पितांबरधारी असं म्हणतात। पितांबर याचा अर्थ पिवळ्या रंगाचं वस्त्र। तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्णांना आपण या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी त्यांच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातच भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा किंवा फोटो स्थापित करून पिवळ्या रंगाची वस्त्र, पिवळ्या रंगाची फळे, पिवळ्या रंगाचं धान्य किंवा पिवळ्या रंगाची मिठाई अवश्य अर्पण करा, अगदी थोड्या थोड्या प्रमाणात, आणि त्यानंतर उर्वरित जी सामग्री आहे ती आपण कोणत्याही गोरगरिबास दान करा। मित्रांनो, हा उपाय भगवान श्रीकृष्णांना तर प्रसन्न करतोच, मात्र माता लक्ष्मींचीही कृपा आपल्यावरती बरसते आणि धनप्राप्तीचे नवनवीन योग निर्माण होतात, सोबतच कोणत्याही कार्यामध्ये यश सुद्धा मिळतं। मित्रांनो, जर तुमच्या जीवनामध्ये तुमची एखादी इच्छा आहे, मनोकामना आहे, मात्र ती पूर्ण झालेली नाही, तर अशा वेळी जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून दक्षिणावर्ती शंखामध्ये जल भरा आणि या जलाने आपण भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक करा आणि त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी, येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी हा उपाय आपण पुनरावृत्त करा, रिपीट करा। मित्रांनो, या उपायाने माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या मनातील समस्त ज्या इच्छा आहेत त्या इच्छांची पूर्तता करतात। मनोकामना पूर्तीसाठी हा उपाय अत्यंत चांगला आहे। ज्यांना जीवनामध्ये सगळ्या प्रकारचं ऐश्वर हवं आहे, प्रत्येक गोष्टीची लालसा आहे, उपभोग घेण्याची इच्छा आहे, अशा लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना सफेद रंगाची मिठाई अवश्य अर्पण करावी, किंवा यापेक्षाही चांगलं, त्यांनी तांदळाची खीर भगवान श्रीकृष्णांना अर्पण करावी। ही खीर बनवताना त्यामध्ये सुके मेवे टाकावेत, तसंच त्यामध्ये साखरेऐवजी खडी साखरेचा वापर करावा आणि हो, 3 ते 4 तुळशीची पानं त्यामध्ये अवश्य टाकावी। मित्रांनो, यामुळे भगवान द्वारकाधीश हे प्रसन्न होतात, भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये ऐश्वर्य प्राप्तीचे नवनवीन योग निर्माण होतात। मित्रांनो, तुम्ही कोणतंही काम करताय आणि त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाहीये, तर अशा वेळी सर्व कार्य सिद्धी करणारा असा एक छोटासा उपाय मी या ठिकाणी सांगत आहे। आपण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात जा आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातच भगवान श्रीकृष्णांची मूर्ती असेल, फोटो असेल, तो स्थापित करा, त्याची पूजा करा आणि त्यांना एक संपूर्ण नारळ, म्हणजे वरचं कव्हर किंवा जे आवरण आहे ज्याला आपण जटा म्हणतो, या जटा न काढता एक संपूर्ण नारळ त्यांना अर्पण करा आणि सोबतच 11 बदाम अर्पण करा। हे बदाम कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत। मित्रांनो, अशा प्रकारे केवळ 1 नारळ आणि 11 बदाम अर्पण केल्याने, आणि हा उपाय आपल्याला जन्माष्टमीपासून सुरुवात करून लगातार 27 दिवस करायचा आहे। मित्रांनो, कोणतंही काम असू द्या, कोणतंही कार्य असू द्या, या कार्याची सिद्धता, हे कार्य सिद्ध होतं आणि जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचा अभाव राहत नाही। तुम्ही जर उद्योग व्यवसाय करताय, व्यापार करताय, मात्र त्या व्यापारामध्ये तुम्हाला यश मिळत नाहीये, सफलता मिळत नाहीये,
तर मित्रांनो, अशावेळी या जन्माष्टमीच्या शुभ दिनी आपण आपल्या घरात सात कन्यांना बोलवा आणि त्यांना सफेद मिठाई किंवा सफेद रंगाची जी खीर आहे, तांदळाची खीर आहे, ती त्यांना खाऊ घाला. सोबतच काहीतरी भेटवस्तू द्या. मित्रांनो, जन्माष्टमीपासून सुरुवात करून पुढील येणाऱ्या 5 लगातार शुक्रवारी जर आपण हा उपाय पुनरावृत्त केला तर माता लक्ष्मीच्या कृपेने आपला उद्योग असेल, व्यापार असेल, व्यवसाय असेल, त्यामध्ये आपल्याला यश मिळतं. मित्रांनो, सोबतच अपार धनप्राप्तीसाठी आपण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना एक खाऊचं म्हणजेच नागिनीचं जे पान असतं, ज्याला आपण विड्याचं पान असंही म्हणतो, हे पान आपण अवश्य अर्पण करा. या पानावरती कुंकवाने श्री असं लिहा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पान उचलून आपण आपल्या धन ठेवण्याच्या जागी म्हणजे तिजोरीमध्ये असेल किंवा आपली जे काही कॅशबॉक्स आपण म्हणतो, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता, पैसे ठेवता, धन नाणं ठेवता, या ठिकाणी आपण हे पान ठेवायचं आहे. मित्रांनो, या उपायाने लगातार धन आगमन होत राहतं. अगदी वारंवार तुमच्या जीवनामध्ये धनाचे नवनवीन शुभयोग निर्माण होत राहतात. मित्रांनो, अनेक जणांना जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागतो. प्रत्येक ठिकाणी लोकांशी दुश्मनी निर्माण होते. प्रत्येक ठिकाणी लोकांबरोबर संघर्ष जर होत असेल, जीवनामध्ये जर अस्थिरता असेल, तर अशावेळी आपण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी लवकर उठून भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात जावं. तसंच तिथं गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांची विधिवत पूजा करून भगवान श्रीकृष्णांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या पानांची माळा घालावी. आणि ही माळा घातल्यानंतर तुळशीच्या माळेवरती एक मंत्र मी सांगत आहे. या मंत्राचा 5 वेळा किंवा 11 वेळा जप करावा. म्हणजे 5 माळा किंवा 11 माळा हा जप करायचा आहे. मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मित्रांनो, या महामंत्राचा 5 माळा किंवा 11 माळा जर आपण जप केलात तर आपल्या जीवनातील अस्थिरता दूर होते, संघर्षाची परिस्थिती दूर होऊन लोकांबरोबर प्रेमाचे सौहार्दाचे संबंध निर्माण होतात. मित्रांनो, अनेकांना त्यांच्या कुटुंबामध्ये सुखशांती लाभत नाही. कुटुंबातील लोक एकमेकांशी भांडतात, वैरभावाने वागतात. अशावेळी आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती निर्माण व्हावी, आपल्या कुटुंबामध्ये समृद्धी यावी, यासाठी जन्माष्टमीच्या सायंकाळी आपण माता तुळशीजवळ जाऊन, आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर तुळस असते, माता तुळशीजवळ जाऊन आपण एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करत माता तुळशीच्या 11 प्रदक्षिणा घालाव्यात. मित्रांनो, हा उपाय आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती निर्माण करतो. आपल्या घरातील लोक एकमेकांशी प्रेमाने आणि सौहार्दाने वागू लागतात. मित्रांनो, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सफलता जर प्राप्त करायची असेल, यश प्राप्त करायचं असेल, तर आपण या जन्माष्टमीपासून दररोज आपल्या माथी म्हणजेच आपल्या कपाळावरती पिवळ्या चंदनाचा टिळा अवश्य लावत चला. पिवळं चंदन जर आपल्याकडे नसेल तर आपण गुलाब जलामध्ये थोडंसं केशर टाकून त्याचा सुद्धा टिळा आपल्या माथी लावू शकता. मित्रांनो, या उपायाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सफलता मिळते, यश मिळतं. सोबतच समाजामध्ये आपला मान सन्मान वाढतो, आपली प्रतिष्ठा वाढते. मित्रांनो, आपल्याला मिळालेलं यश जर टिकवून ठेवायचं असेल, आपल्याला मिळालेला पैसा जर टिकवून ठेवायचा असेल, तर मित्रांनो अशावेळी या जन्माष्टमीच्या रात्री बरोबर 12 वाजता आपण भगवान श्रीकृष्णांना केशर मिश्रित दुधाने अभिषेक घाला. मित्रांनो, द्वारकाधीश आपल्या जीवनामध्ये स्थायी स्वरूपात सुखसमृद्धी निर्माण करतील, आपल्याकडे आलेला पैसा टिकून राहील. ओम नमो नारायणा.